धन्यवाद। आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला कासारबाल कुंदा प्रशाल येथील इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी कोकणे प्रगती आणि ढोले सृष्टी या दोघी मिळून या ठिकाणी तुम्हाला ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन साल्ट किंवा सोल्युशन याचं घरगुती प्रमाणे तुम्ही कसं बनवाल ORS तात्पुरत्या प्रथमोपचार उपचारामध्ये तर ते घरगुती कसं बनवतात ते या ठिकाणी ते तुम्हाला प्रात्यक्षिकपणे करून दाखवणार आहे। आम्ही ORS बनवण्यासाठी 1 जग आणि 1 लिटर पाणी 6 चमचे साखर आणि मीठ घेतलो आहोत। ह्याची कृती करत असताना 1 लिटर पाणी पातेल्यामध्ये घालायचं। पाणी घेत असताना पहिलं स्वच्छ पाणी असावे। यामध्ये 6 चमचे साखर घालावे। चिमूटभर मीठ हे मिश्रण एकजीव होईपर्यंत यात ढवळावे। हे आपल्याला जुलाब किंवा उलट्या शरीरातले पाणी हे झाल्यास हे प्यावे। एखाद्या वेळेस व्यक्तींची बीपी कमी झाल्यास ORS चा वापर आपण करू शकतो। ORS करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा हात स्वच्छ धुवून घ्यावे। आपल्या हातातले नख सेट काढून घ्यावे कारण की आपल्या हातात नख असल्यास ते जंतू आपल्या ORS मध्ये जातात व रुग्णालयाला आजार अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात। रुग्णालयाला अनेक प्रकारचे आजार होऊ नये म्हणून पहिल्यांदा आपण स्वच्छ हात धुणे लक्ष काढणे हे करावे। हे मिश्रण एकजीव झाल्यास एका ग्लास मध्ये घालून त्या आजारी व्यक्तीला पाजवावे। हे पाजल्यानंतर त्यांचे उलट्या ते आजार कमी होऊ शकतो। हे आहे घरगुती उपचार म्हणून आम्ही हे केलो आहोत ORS। धन्यवाद। या विद्यार्थिनींनी ORS बनवलेला आहे। हे ORS बनवत असताना पहिल्यांदा आपली वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबी जसे की हात धुणे नखे काढणे या वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबीकडे लक्ष देऊन ते वैयक्तिक स्वच्छता केल्याच्या नंतर तुम्ही ORS या ठिकाणी तयार करू शकता। घरगुती पद्धतीने या ठिकाणी ORS तयार झालेला आहे। ORS जसं की आपल्या शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल फॉर एक्झाम्पल जुलाब झाले असतील उलट्या झाल्या असतील अशा कारणास्तव त्या ठिकाणी शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्या कारणानं त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा बीपी जो आहे तो लो बीपी होऊ शकतो म्हणून पुन्हा त्यांना
त्याचे शरीर हायड्रेशन हायड्रेट राहण्यासाठी आपल्याला ओ आर एस देणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्या व्यक्तीचा बी पी कंट्रोल किंवा नॉर्मलमध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा एक एकमेव उपाय म्हणून आपण त्याला ओ आर एस देऊ शकतो. त्याचसोबत एखाद्याला अशक्तपणा झाल्यासारखं वाटतं, पूर्ण हातपाय गळून गेल्यासारखे होतात त्या ठिकाणी, तशा अवस्थेत किंवा अशा परिस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही ओ आर एस देऊ शकता. धन्यवाद.